दलितांवरील अत्याचार रोखावेत आणि विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या शिक्षकावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे। बहुजन समाज पार्टी सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान गेल्या महिनाभरात देशभरामध्ये विविध ठिकाणी दलितांवर अन्याय अत्याचार सुरू आहेत। इंद्रकुमार मेघवाल या विद्यार्थ्याने मडक्यातील पाणी पिल्याने शाळेच्या शिक्षकांनी त्याचा अंत होईपर्यंत त्याला मारलं होतं। या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा त्वरित व्हावी व अन्यायग्रस्त परिवाराला 5 लाखांऐवजी 50 लाख रुपये द्यावेत। तसंच बिल्किस बानू या बलात्कार प्रकरणातील 11 आरोपींना निर्दोष करण्यात आला आहे। हा निर्दोष मुक्ततेचा आदेश रद्द करून त्यांना पुन्हा जेलमध्ये टाकण्यात यावं। नाशिकमध्ये एका 56 वर्षीय नराधमानं एका 9 वर्षीय मुलीवर अन्याय अत्याचार केल्यानं त्याला कठोर शिक्षा व्हावी। तसंच राजस्थानमध्ये पैशाच्या वादावरून एका महिला शिक्षिकेला अर्थात अनिता देवी यांना अंगावर पेट्रोल टाकून ठार मारण्यात आलं। अनेक ठिकाणी दलित अन्याय अत्याचार देशभरामध्ये चालू आहेत। देशातील केंद्र शासन व राज्य शासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं सांगण्यात आलंय। दरम्यान राज्य शासन आणि केंद्र शासनानं विविध ठिकाणी होणाऱ्या दलित अन्याय व अत्याचारावर लक्ष घालावं आणि आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे। असं न झाल्यास बहुजन समाज पार्टी येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करेल असं वक्तव्य प्रदेश सचिव अप्पासाहेब लोकरे यांनी यावेळी दिलं। बहुजन समाज पार्टीचं शिष्टमंडळ माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटून देशामध्ये आणि राज्यामध्ये दलितावरत्या होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। मानवतेला कलंक लागेल असं राजस्थानमधील एका दलित विद्यार्थ्याला पाण्याच्या मटक्यामधून पाणी पिल्यामुळं त्या शिक्षकांनी त्यांना मरेपर्यंत मारून टाकलेलं आहे। ते मानवतेला कलंक असा घटना आहे। दुसरी त्याच ठिकाणी राजस्थानमध्ये पैशाच्या कारणावरून एका दलित महिलेला पेट्रोल घालून तिला जाळून तिची हत्या करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात केंद्र सरकारनं राजस्थान सरकार बरखास्त करावं असं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत। हे निवेदन देतेवेळी प्रदेश महासचिव अप्पासाहेब लोकरे, प्रदेश सचिव विलास शेरखाने, जिल्हाध्यक्ष भालचंद्र कांबळे, शहराध्यक्ष देवाभाई उघडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक ताकतोडे, जिल्हा कोषाध्यक्ष आरिफ नाईकवाडी, जिल्हा कार्यालयीन सचिव शिलवंत करण काळे, जिल्हा सचिव योगेश गायकवाड, अमर साळवे, राहुल सरवगोड, प्रवीण कांबळे, संदीप बनसोडे, शिरीष कुमार कांबळे, कालिदास गवळी, गणेश गवळी, सुहास ढेकणे, परमेश्वर जाधव तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।